बर आता भरपूर कंपन्या आहेत की सुरुवातीला खूप मोठे मोठे वायदे करतात, खूप मोठे मोठे आश्वासनं देतात आणि नंतर पळ काढतात, बरोबर आहे? तर असं जर मोहगणीच्या बाबतीत घडलं तर नमस्कार मंडळी, कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. मंडळी, आज शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देणारं पीक वृक्ष लागवड जर आपण पाहतो तर त्यामध्ये एक नाव येतं, ते आहे मोहगणी. पण मोहगणीच्या या उत्पादनातून आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन मिळवलं आहे असं चित्र तर आपल्या डोळ्यासमोर नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत आहे, खूप जास्त पद्धतीत शेतकरी लागवड याची करत आहे. आता काय असतं याचं, इन्कम कशा पद्धतीचं असतं याच्यात, काय कार्बन क्रेडिट काय असतं, अनुदान आपल्याला कशा पद्धतीत मिळतं, या सगळ्या गोष्टींची आपण सविस्तर माहिती घेऊयात. तत्पूर्वी आपण सरांचा इथं परिचय करून घेऊया. सर नमस्कार, आपलं नाव? मी विजय कुलकर्णी, मी गेवराई इथे प्रॉपर असतो, बीड जिल्ह्यामध्ये. माझं एम एस सी ॲग्री झालेलं आहे आणि एशियामधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीचा, त्याचं महाराष्ट्राचं टोटल डीलरशिप जी आहे ती मोहगणीची, ती आपल्याकडे आहे. बर, आता या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांना जो होणारा फायदा आहे तो कशा स्वरूपात तुमच्या लक्षात येतं आणि ते तुम्हाला चित्र दिसत? बरोबर आहे. याआधी काय झालं की मागच्या 5 वर्षापासून आपली कंपनी जी आहे क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड, ही कोल्हापूर बाजार भोगावला यांचं ऑफिस आहे, हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे कार्बन क्रेडिटसाठी. मोहगणी हा जो वृक्ष आहे तो वातावरणातील सगळ्यात जास्त कार्बन खेचून घेतो आणि आपल्या खोडामध्ये साठवतो, त्याबरोबरच तो जास्त ऑक्सिजन देखील सोडतो. तर या कार्बन क्रेडिटचा, म्हणजे जे झाड कार्बन खेचून घेतं तर त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये कार्बन क्रेडिटच्या नावामध्ये मोजतात आणि त्याचे पैसे आपल्याला, जे इंडस्ट्रीयल लोकं आहेत जे वातावरणामध्ये प्रदूषण करतात तर त्यांच्याकडून आपल्याला त्याचे पैसे भेटतात ते प्रदूषण स्वच्छ केल्याबद्दल, याला म्हणतात कार्बन क्रेडिटचे पैसे. आता एशियामध्ये हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे 40,000 एकरचा, जो की 7 राज्यांमध्ये आपला चालू आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात आणि महाराष्ट्रात देखील चालू आहे. तर या अंतर्गत आपली 10,000 एकर लागवड पूर्ण झाली आहे, 2500 शेतकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि याच्यामध्ये हा 12 वर्षाचा प्रकल्प आहे आणि या 12 वर्षामध्ये शेतकऱ्याला आपल्याला लाकडाचे तर पैसे द्यायचेच आहेत. म्हणजे याच्यात दोन कॉम्पोनंट आहेत, एक आहे कार्बन क्रेडिट आणि दुसरं आहे भारताची लाकडाची असलेली गरज, त्या दोन्हीचा आपण सांगड घालून हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वेगवेगळे लाकडाचे जे खरेदीदार आहेत ते खरेदीदार देखील आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स पेमेंट देणारं एशियामध्ये आपली पहिली कंपनी आहे जी 4 वर्षानंतर शेतकऱ्याला 50,000 रुपये एकरी ॲडव्हान्स द्यायला चालू करते. कार्बन क्रेडिट हा जो कन्सेप्ट आहे हा 5व्या वर्षापासून आपण शेतकऱ्याला आता देत आहोत. आता आपलं पहिल्यांदा एशियामध्ये पहिलं कार्बन क्रेडिट वृक्ष लागवडीसाठी आपण फेब्रुवारी मार्चमध्ये आपलं आता देण्याचं आपलं प्रयोजन आहे. याच्या आधी कुणीही दिलेलं नाही लाकडाच्या शेतीसाठी, आपली पहिली कंपनी आहे जी देऊ करती आहे. आता भरपूर शेतकरी याची लागवड तर करताय, आज तुम्ही चांगली ती पूर्ण महाराष्ट्राचा प्रोजेक्टच तुमच्याकडे आहे म्हटल्यावर विषय नाही. आणि असा शेतकरी आहे का की ज्याने आत्तापर्यंत दुसऱ्या राज्यात असेल किंवा दुसऱ्या देशात असेल की त्यांनी हे लाकडं विकलेत आणि त्यापासून त्यांनी भरघोस उत्पादन मिळवलेलं आहे, असं तुम्ही किती लोकांना भेटले? बरोबर. याच्यामध्ये काय आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षापासून हा प्रोजेक्ट चालू आहे, पण याआधी जी कोस्टल एरिया म्हणजे समुद्र किनाऱ्याची जी राज्य आहेत, आसाम असेल, बंगाल असेल, तर तिकडे याची लागवड भरपूर आहेत. म्हणजे काही काही शेतकऱ्यांकडे 25-30 झाडं अशी आहेत जी 20-20 वर्षाची आहेत. मग याच्यात जर आपण हे जर झाड बघितलं याच्यामध्ये, तर हे आपण खरेदी केलेलं झाड आहे, हे पश्चिम बंगालमध्ये आपण खरेदी केलेलं आहे. हे जवळपास आपलं 400 घनफूट लाकूड आपण खरेदी केलं आहे, 1200 रुपये घनफूट आजचा रेट होता आपला, तर तो आपण मागच्या 3 वर्षापूर्वी खरेदी केलेला आहे. तर आता महाराष्ट्रात आपले 5 वर्ष पूर्ण झालेत, अजून 7 वर्षानंतर आपले जे शेतकरी आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत त्यांची लाकडं जी आहेत ती तोडायला येतील. पण तुमचा जो प्रश्न होता की असे कुणी शेतकरी आहेत का, तर ते निश्चितच आहेत. बाहेरच्या राज्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, तिकडे याच्या लागवडी झालेल्या आहेत, त्यांच्याकडं आले 20-20 वर्षाची झाडं आहेत, ती आपण ऑलरेडी खरेदी करत आहोत. त्याच्यामुळे ऑलरेडी आपली कंपनी जी आहे ती खरेदीमध्ये असल्यामुळे आपण शेतकऱ्यांसोबत करार करतो आहे की तुम्ही हे लावा, आम्ही तुमचे लाकडं खरेदी करतो, कारण ऑलरेडी आपला तो व्यवसाय चालू आहे, आपल्याकडे लाकडाचे खरेदीदार आहेत, त्यांना आपण ते लाकडं खरेदी करून देत आहोत. बरं, मला जो एक प्रश्न पडत आहे की आज हा व्हिडिओ आपले महाराष्ट्रातलेच नाही, महाराष्ट्रातल्या बाहेरचे सुद्धा, भारतभरातले कुठले कुठले, जिथपर्यंत मराठी भाषा जाती आहे तिथपर्यंत हे सगळे लोक आपले बघतात, तर सगळ्यांचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न आहे आता, की मोहगणीची लागवड करत असताना जिथं जिथं लागवड होतीये ते सगळे शेतकरी फसत आहेत अशी हवा आहे मार्केटमध्ये, तर याच्या बाबतीत काय म्हणाल?
थोडं फसत असाल याला जर तुम्ही थोडं क्लॅरिफाय केलं की नेमकं कशासाठी फसतायत, तर मग त्याच्यावर मला आणखी व्यवस्थेशीर तुम्हाला सांगता येईल. तर पहिला मुद्दा त्यात असा आहे की तुम्ही म्हणताय की याचं कार्बन क्रेडिट जे आहे तर ते आपल्याला आपल्या निसर्गासाठी खूप चांगलं आहे. तर जसं जसं आता हे झाड मोठं झालं आणि ते झाड ज्या दिवशी कापल्या जाईल 12-13 वर्षानंतर, मग त्या दिवशी कार्बन क्रेडिटचं काय? तर जनरली आपला जी संस्था आहे ज्याच्यामध्ये आपण हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड केलेला आहे, तर त्याच्यामध्ये झाड जिवंत असताना म्हणजे उभं असतानाच कार्बन क्रेडिट मिळतं. ज्यावेळेस तुम्ही झाड कट करता त्यावेळेस कार्बन क्रेडिट झाडच नसल्यामुळे ते शोषून कुठून घेणार आहे, त्याच्यामुळे ते बंद होईल. माझा प्रश्न तसा नाही आहे, निसर्गाचं काय? आता कंपन्या तर वाढलेल्याच आहे, आता याला मिळणारं कार्बन क्रेडिट जे आहे तर हे प्रदूषण फैलवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते देतात असं तुम्ही म्हटले. तर ज्यावेळेस हे झाड आपण तोडून टाकू, जी एक प्लॉट आहे 2 हेक्टर 5 हेक्टर तुम्ही म्हणता किती 1000 एकर तुम्ही लागवड केली, तर ते जर सगळं तुटल्या जाईल 12 वर्षानंतर, त्यानंतर ह्या कंपन्या बंद पडलेल्या असतील का? आता आपला हा प्रोजेक्ट जो आहे तो 20 वर्षासाठी आहे, 2017 ते 2037 हा वेरा संस्थेला वॉशिंग्टन DC म्हणजे अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड आहे, तर त्याचं ड्युरेशन ऑलरेडी 20 वर्ष आहे. त्याच्यामुळे आपली ज्या लागवडी आहेत त्या 20 वर्षापर्यंत कंटिन्यू राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाला कटिंग चालू होती, 12 ते 8 अजून 8 वर्ष आपली कंटिन्यू लागवड चालू राहणार आहे. म्हणजे एक बॅच जरी तुटली तरी सेकंड बॅच जी आहे ती परत त्याच्या लागवडीमध्ये कंटिन्यू राहणार आहे, त्याच्यामुळे 20 वर्षामध्ये हा प्रकल्प आपण करतो आहोत. बरं, तर शेतकरी बांधवांसाठी माझा हा प्रश्न होता की मोहगणीच्या लागवडीमधून आज भरपूर शेतकरी फसणार आहेत, खूप मोठ्या गड्ड्यात जाणार आहेत. तसा फक्त शेतकरीच उरलेला आहे की जो तो येतो आणि फसवून शेतकऱ्याला चालला जातो, तर ह्या मोहगणीच्या बाबतीत बी असं आपल्या शेतकऱ्यांसोबत होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला असं बोलू. ज्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतीमध्ये आत्ता इथून पुढं मोहगणीची लागवड करायची, तर याच्यासाठी कोणता काळ म्हणजे जे वातावरण असतं ते कोणतं एक सीमित आहे? याला जनरली आता बऱ्याच जणांकडे पाण्याचे प्रॉब्लेम असतात म्हणून आपण याला जूनपासून ते डिसेंबरपर्यंत लागवडीचं आपण नियोजन देत असतो, पण ज्यांच्याकडे सिंचन व्यवस्था आहे ते फेब्रुवारीपर्यंत लागवड करू शकतात ड्रिपच्या पाण्यावर, कारण फेब्रुवारीनंतर मग उन्हाळा जास्त वाढतो तर त्याच्यामध्ये याचे शेंडे जाळण्याचं प्रमाण वाढतं आणि झाड थोडं वाढीला कमी राहतं. म्हणून जानेवारी फेब्रुवारी थंडीचा पिरियड आहे तोपर्यंत तुम्ही याला लावू शकता, जेणेकरून ड्रिपवर हे सेट होईल आणि मग पाऊस पडला जून जुलैमध्ये की हे झाड जास्त फास्ट वाढेल. शेतीमध्ये ज्यावेळेस शेतकरी याची लागवड करतो तर याचं अंतर काय असलं पाहिजे, शेतीची मशागत काय असली पाहिजे? बरोबर आहे, याचं अंतर जे आहे ते 10 फूट लाईनमधलं अंतर आहे आणि 9 फूट रोपांमधलं अंतर आहे. 10 बाय 9 याचे 484 झाडं एका एकरमध्ये बसतात, तर आपण जनरली त्यांना 500 झाडं देतो. ते 500 झाडामध्ये काही मर झाली तर त्यांना 50 झाडं जी आहेत 10% मर ती आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट तिथे पोच करत असतो, तर त्या अनुषंगाने त्यांची 500 झाडं जी आहेत ती मेंटेन राहतात. मग ही 500 झाडं पुढे चालून हळूहळू वाढतात, वाढत असताना याला बगल फांद्या फुटतात, ते आपण कट करत जातो. आपल्याला याचं खोड तयार करायचं असल्यामुळे आपण याचं खोड जे आहे ते बिगर फांदी राईट 25 फुटापर्यंत सरळ ठेवतो, जे की आपल्याला घनफुटामध्ये पुढे मोजायचं आहे. आणि मग 12 वर्षी ज्यावेळेस हे खोड तयार होईल त्यावेळेस आपली लाकडाचे जे खरेदीदार आपल्यासोबत टाईप केलेले आहेत तर ते येऊन त्या मार्केटमध्ये त्या प्रत्येक झाडाचं व्हॅल्युएशन करतील आणि त्या व्हॅल्युएशननुसार आजचा मार्केट रेट काय असेल 12 वर्षानंतर तो सांगून शेतकऱ्यासोबत परत सेल ॲग्रीमेंट होईल आणि मग त्याचे लाकूड जे आहे ते विक्री केल्या जाईल. बरं, आता लागवड ज्यावेळेस शेतकरी बांधव आपल्या शेतीमध्ये या मोहगणी झाडाची लागवड तो करणार आहे, तर सुरुवातीला याला सरकारचं काही अनुदान आहे का किंवा कोणत्या गोष्टी आहे की शेतकऱ्याला खिशातून एकही रुपये न टाकता त्याला त्याच्या शेतामध्ये याची लागवड करता आली पाहिजे, असं काय नियोजन आहे? बिलकुल निश्चितच, प्रत्येक आज मराठवाड्यातला प्रत्येक शेतकरी वातावरणातील बदलामुळं आज त्याचं उत्पादन घटलेलं आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याकरिता मनरेगाच्या अंतर्गत म्हणजे रोजगार हमीच्या अंतर्गत आपल्याला शेतकऱ्याला एकरी 3 लाख रुपयापर्यंत याला अनुदान आहे. 500 झाडं लावण्यासाठी 1 एकरमध्ये 3 लाख रुपयाचं अनुदान आहे जे की त्याला 3 वर्षामध्ये विभागून मिळणार आहे, पण हे रोजगार हमीच्या अंतर्गत आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. जे लेबर त्यांच्या शेतावर काम करणारे त्या लेबरला हा पैसा जाणार आहे, तर त्यामार्फत आज बरेचसे शेतकरी जे आहेत ते लागवड करत आहेत आणि त्यांना ते पैसे जे आहेत ते आज त्यांच्या मार्फत असो किंवा रोजगार हमीच्या त्या लेबरच्या नावावर असो ते त्यांना जात आहेत, त्यामुळे लागवड खर्च त्यांचा मनरेगाच्या सबसिडीतूनच कव्हर होत आहे. मग आता ही झाली लागवडीची पद्धत, मग आता डायरेक्ट तुमच्याकडे जर एखादा शेतकरी येतो आणि त्याला जर हे झाडं लागत आहे तर तुमची काय पद्धत आहे एकरी? याच्यामध्ये आपल्याला आपलं जे ॲग्रीमेंट कॉस्ट आहे ती 52,500 रुपये 1 एकरसाठी लागते आपल्याला. त्याच्यामध्ये आपण 500 झाडं शेतकऱ्याला पोच करतो आणि त्याच्यात जर मर झाली असेल तर 10% मर आपण त्याला फ्री ऑफ कॉस्ट देतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला मेन काय असतं की रोपाची कॉस्ट आपण त्याच्यात घेत नाही, आपल्याला त्याला सर्व्हिस द्यायची आहे 12 वर्ष,
त्या सर्व्हिसमध्ये आपण त्याचा ड्रोन मॅपिंग जे आहे दरवर्षी त्याच्या शेतामध्ये जाऊन ड्रोन मॅपिंग करावं लागतं. झाड किती फूट उंच वाढले आणि त्याची रुंदी किती वाढलेली आहे हे आपल्याला त्याला मोजावं लागतं. त्या ड्रोन मॅपिंगची जी कॉस्टिंग आहे ती आपण ॲक्च्युली घेत असतो आणि त्याच्यामध्ये रोपं जी आहे ती आपण त्याला फ्री ऑफ कॉस्ट तिथे पोच करतो 500 रुपये. त्यानंतर रोपाचं जे पूर्ण व्हॅल्युएशन होतं म्हणजे साधारणतः आजच्या रेटनुसार 1 कोटी रुपये जर त्याचं व्हॅल्युएशन होत असेल तर कंपनी 12 वर्ष त्यांना सर्व्हिस देण्यासाठी त्यातून 15% सर्व्हिस चार्ज घेते. म्हणजे 15 लाख रुपये 1 कोटीमधून कंपनी सर्व्हिस चार्ज घेते. त्याच्यामध्ये ती 5 कामं वेगवेगळी करून देते. 4थ्या वर्षापासून शेतकऱ्याला ॲडव्हान्स आणून देणे 1 रुपये 50 हजार. 5व्या वर्षापासून कार्बन क्रेडिट त्याला 1 रुपये 50 हजाराच्या जवळपास जी अमाऊंट जाईल ॲक्च्युअल ती त्याला देणे. त्यानंतर कटिंगची परमिशन झाड महाराष्ट्र शासनाची असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल. कटिंगचा खर्च म्हणजे झाड जे कापायचं 1 एकरचे 500 झाडं त्याचा पूर्ण खर्च आम्ही उचलतो. झाडाची वाहतूक शेतकऱ्याच्या दारापासून ते ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना ॲडव्हान्स दिलेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामाचा खर्च देखील आम्हीच करतो. आणि त्याला जे पैसे मिळणार आहेत ते सगळे पैसे कार्बन क्रेडिटचे असतील ते आणि ते आणून देण्याचं काम देखील आम्ही या 15% करत असतो. आता ही खूप मोठ्या पद्धतीत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये याची लागवड होत आहे तर याचा जो होणारा फायदा आहे तो किती वर्षानंतर आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि कशा रूपात होणार आहे की एक जास्तीत जास्त किती मिळू शकतो आणि कमीत कमी कसा. याच्यामध्ये जरी हे 12 वर्षाचं मोठं लाँग टर्म पीक असेल तरी याला पैसे जे आहेत ते 4थ्या वर्षापासूनच आपण चालू करतो आहे. का तर 4 वर्षानंतर या झाडाची सावली पडते. 4 वर्षापर्यंत शेतकरी याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो म्हणून त्याचा उदरनिर्वाह चालू राहतो. पण 5व्या वर्षापासून याला सावली पडल्यामुळं आतले पिकं बंद होतात. सावलीमध्ये पिकं जास्त उत्पादन देत नाहीत म्हणून आमच्या कंपनीकडं जे बायर्स टाईप केलेले आहेत त्यांच्या थ्रू आम्ही यांना ॲडव्हान्स देतो शेतकऱ्यांना. म्हणून 4थ्या वर्षापासूनच यांचं 50 हजार रुपये एकरी उत्पादन चालू होतं. म्हणजे जरी आतलं बंद असलं तरी आमच्या मार्फत ते चालू राहतं. 5व्या वर्षी कार्बन क्रेडिटचे आणखी 50 हजार त्याच्यात ॲड होतात. असं 1-1 लाख रुपये मिळतात. 6व्या वर्षापासून त्याला फळं लागतात ती फळंसुद्धा आम्ही विकत घेतो. त्याचे परत पैसे वाढतात. म्हणजे 4थ्या वर्षापासून शेतकऱ्याचं ॲक्च्युअल उत्पन्न चालू आहे. आणि 12व्या वर्षी ज्यावेळेस झाड कट होईल तर त्या ॲग्रीमेंट जो आपण करतो तर त्याच्यामध्ये 500 रुपये प्रति घनफूट हा शेतकऱ्याला हमी भाव देऊन ठेवलेला आहे. जसं उसाला आपल्याला भाव आहे हमी भाव तसंच आपण लाकडालासुद्धा हमी भाव 500 रुपये प्रति घनफूट देऊन ठेवला आहे. पण आजचा जर रेट तुम्ही पाहिला तर तो 1200 रुपये घनफूट आहे. आणि एक झाड कमीत कमी 15 घनफूट मार्केट जे आहे 12 वर्षात तयार होतं. जास्तीत जास्त 20 घनफुटापर्यंत चांगली मॅनेजमेंट असेल खत पाणी चांगलं दिलं असेल लक्ष व्यवस्थित दिलं असेल तर 20 घनफूट तयार होतं. मग 500 रुपयानं जर आपण 20 घनफुटाचे लाकडाचे पैसे पाहिले तर 10 हजार रुपये एका लाकडाचे कमीत कमी तयार होतात एका झाडाचे. 500 झाडाचे आपल्याला 50 लाख रुपये कमीत कमी याच्यातून मिळणार आहेत. यातून कंपनीचा 15 लाख रुपये म्हणजे 15% जे आहे 7.5 लाख रुपये ते निघून गेले तर 42 लाख रुपये त्याला कमीत कमी 12 वर्षामध्ये एका एकरमधून मिळणार आहेत. आजचा मार्केट रेट 1200 रुपये जर पकडला आपण आणि 20 घनफूट लाकूड जर आपण एका झाडाचं पकडलं तर 24 हजार रुपयाला एक झाड जास्तीत जास्त झालं आहे आजच्या रेटला. 500 झाडाचे 1 कोटी 20 लाख रुपये होत आहेत. कंपनीचा 15% सर्व्हिस चार्ज जाऊन शेतकऱ्याला 1 कोटी रुपये निव्वळ नफा ह्या मोगुनीच्या शेतातून जात आहे. बरेच शेतकरी जसा तुम्ही आधी प्रश्न विचारला की याआधी कुणाला पैसे झालेत का तर ज्यांच्याकडे 10-15 झाडं 20 झाडं 15-20 वर्षाची झालेली आहेत ती आपली खरेदी ऑलरेडी चालू आहे. त्यांनी काही 1 एकर लावलेले नव्हते. जेवढे झाड आहेत तेवढे आपण खरेदी करतो आहेत. त्याच्यामुळे पैसे आत्ता त्या शेतकऱ्यांना त्या बाजारभावाप्रमाणे आपण देतच आहोत. बरं आता इथं या चित्रामध्ये गिटार दिसती आहे तो काय पखवात काय मृदुंग आहे. हां ढोलकी मृदुंग हे इकडं तुमचं टेबल दिसतोय. हां इकडं हे छोटे छोटे काहीतरी आपल्या घरात वापरायचे साधनं दिसतात. तर याच्यावरती तर इतक्या मोठ्या पद्धतीचं जे आपण आज एकरी उत्पादन घेऊ तर हे तरी इथं जाणार नाही. मग याचा जो सेल आहे हा कुठे होणार आहे. ॲक्च्युली तुम्ही महाराष्ट्राचा समुद्रकिनारा पाहिला आणि भारताचा समुद्रकिनारा पाहिला तर 750 किलोमीटरचा तर आपल्यालाच आहे. आणि अंतर्गत जिल्हा वाहतूकसुद्धा आता नावेमधून जे आहेत नद्यांमधून तीसुद्धा चालू करण्याचा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. कालचीच तुम्ही बातमी पाहिली असेल तर आपली जी वाराणसी आहे वाराणसीमधून बांगलादेशपर्यंत जाणारी नदीच्या मार्गाच्या बोटी चालू झालेल्या आहेत. अंतर्गत जिल्हा वाहतूकसुद्धा नद्यांच्यामध्ये बोटीने होणार आहे. त्यामुळे लाकडाची प्रचंड डिमांड आहे. दुसरी गोष्ट सध्या जे लाकूड बाहेरच्या देशातून येतं आहे तर ते पूर्णपणे बंद होणार आहे. कारण जंगलतोड ही कायद्याने आता सगळे देश जे आहेत ते बंद करत चालले आहेत. आत्ता 40% सप्लाय जो आहे तो ॲमेझॉन ब्राझीलच्या जंगलातून होतो आहे. ते ब्राझीलचं जंगलसुद्धा तोडणं आता 2028 बंद होणार आहे. मग लाकूड येणार कुठून आहे तर लाकडाची डिमांड डबल होणार आहे आणि लाकूड तर आपल्याला पाहिजे. म्हणून अंतर्गत भारताची गरज आणि बाहेरच्या देशांची गरज पाहता लाकडाचं जे आत्ता लागवड होती ती देखील कमी पडणार आहे येत्या 10 वर्षामध्ये. बरं आता तुम्ही म्हणताय की 1200 रुपये फीट सध्याचा भाव आहे.
तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये लोकांना 500 देताय, तर हे काय, हे का बरं? कमीत कमी हमी भाव पाहिजे. कुठलीही करार शेती करत असताना महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, त्यांनी नमूद करून दिलेलं आहे की तुम्ही जर शेतकऱ्यासोबत करार शेती करत असाल तर त्याला लावण्याच्या आधी त्याच्या वस्तूचा भाव माहीत पाहिजे, जेणेकरून त्या भावाने तुम्ही कमीत कमी ती खरेदी केली पाहिजे. आणि मग मार्केटला जो रेट असेल, आता इथे शेतकऱ्याचा फायदा आहे कारण इथे मार्केट रेट जास्त आहे, म्हणून आपण कमीत कमी हमी भाव देऊन ठेवलेला आहे, जेणेकरून त्याचं जे उत्पन्न आहे ते त्याला शाश्वत तितकं मिळणार आहे. जास्तीत जास्त मार्केट रेटनुसार त्याचं उत्पन्न जवळपास 2.5 पट वाढणार आहे. तर आपण जो मार्केट रेट आणणार आहे 12 वर्षानंतर, त्याच मार्केट रेटनी खरेदी करणार आहोत. हमी भाव हा शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्याचं नुकसान या करार शेतीमध्ये टाळण्याचा आपण 100% प्रयत्न करतो. सध्याचा मार्केट रेट 1200 रुपये आहे, तुम्ही 500 ॲग्रीमेंट केलेला आहे आणि हे झाड 12 वर्षानंतर विकणार आहे. तर 12 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही म्हणाल की आम्ही तुमच्यासोबत ॲग्रीमेंटच 500 रुपयाचं केलेलं आहे, तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करावं? नाही, याच्यामध्ये क्लिअर कट आपण लिहून दिलेलं आहे की 500 रुपये जरी हमी भाव दिलेला असेल तरी 12 वर्षानंतर जो मार्केटचा रेट चालू आहे त्याच मार्केटच्या बाजारभावानुसार याची खरेदी होणार आहे, असं ॲग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही, जो मार्केट रेट आहे त्या मार्केट रेटनी आपण ती खरेदी करणार आहोत. प्लस त्याच्यामध्ये अजून एक क्लॉज दिलेला आहे की जर तुम्हाला मार्केटमध्ये लाकूड स्वतःला विकायचं असेल तरी तुम्ही ते लाकूड मार्केटला विकू शकता. कंपनीने 12 वर्ष तुम्हाला जी सर्व्हिस दिलेली आहे त्या सर्व्हिसचे 15% तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचेच आहे. त्यामुळे ओपन टू मार्केट आहे, तो कुठेही विकू शकतो, पण आमचे 15% त्याच्यात असल्यामुळे आम्ही त्याला जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण त्याचा 10,000 वाढले की आमच्या इकडे 1500 रुपये वाढतात, त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यासोबत त्याला वाढीव भाव देण्यातच जास्त त्याचं हित पाहू, जेणेकरून त्याच्यात आमचं पण हित आहे. बरं, आता भरपूर कंपन्या आहेत की सुरुवातीला खूप मोठे मोठे वायदे करतात, खूप मोठे मोठे आश्वासनं देतात आणि नंतर पळ काढतात, बरोबर आहे? तर असं जर मोहगणीच्या बाबतीत घडलं तर? अच्छा, आत्तापर्यंत घडलं नाही, कारण आपली कंपनी 5 वर्ष झाली पाय रोवून इथे काम करते आहे आणि 7 राज्यामध्ये आपलं काम चालू आहे. त्याच्यामुळे 7 राज्यामध्ये आपले जवळपास 10,000 एकर लागवड झाली आहे, 2500 शेतकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत. हा जो करार आहे, हा करार आपण महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग जे आहे त्या कृषी विभागाच्या डिपार्टमेंटला आपण यांना रजिस्टर्ड करून देणार आहोत, जेणेकरून सायनिंग म्हणजे अपिलिंग अथॉरिटी आहे ती तिथंच त्यांना जिल्ह्यामध्ये त्यांच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये याला अपील करता येईल. पण आजपर्यंत आपण झालं नाहीत, करा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला कमर्शियलीच पुढं जायचं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड आणि चतुर्वेदा प्लांटेक प्रायव्हेट लिमिटेड हे जे जॉईंट व्हेंचर आहे यांच्यामार्फत होणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. नाही नाही, पण आत्तापर्यंत आपल्याला शेतकऱ्याला काही द्यावंच लागत नाही आहे, आपल्याला शेतकऱ्याकडूनच पैसा येतो आहे, तोपर्यंत कंपनीचं ठीक आहे. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना याचा पैसा द्यायचा विषय येईल त्यावेळेस काय? अगदी खरं आहे. आता आपल्या कंपनीने मी जसं तुम्हाला सांगितलं की 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत, आपल्याकडे 4-5 शेतकरी ज्यांची 2017 लागवड झालेली, त्यांना आता आपल्याकडून ॲडव्हान्स द्यायला पण चालू झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी भरले, पण आता आपल्याकडून त्यांना ॲडव्हान्स पेमेंट जे आहे 50,000 रुपये प्रति एकर ते चालू झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमा व्हायला चालू झालेलं आहे. 50,000 रुपये खूप छोटी अमाऊंट आहे, पण जसं ज्या पद्धतीने आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगताय की 1 कोटी रुपये 2 कोटी रुपये हे जे विषय येत आहेत, तर असं जर शेतकऱ्यांच्या पदरी जर पडतं तर कुठेतरी त्याला देवाची कृपाच आपण सांगू या मोहगणीच्या रूपातून, तर असं हो. पण जर का काही चुकीच्या गोष्टी होतात तर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्बाद होऊ शकतो, असे चित्र आहेत. हां, सध्या हां, त्यामुळं असं काही घडू नये याच्यासाठी सगळे गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही शेतकरी बांधवांशी क्लिअर करत राहा. आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकरी तुम्हाला संपर्क करतील तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर पण तुम्ही इथं सांगा. अच्छा, माझं नाव विजय विष्णुपंत कुलकर्णी, मी राहणार गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथे आहे. क्रॉप सिटी ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड आणि चतुर्वेदा प्लांटेक प्रायव्हेट लिमिटेड या जॉईंट व्हेंचरमध्ये महाराष्ट्राचं पूर्ण काम जे आहे ते माझ्याकडे आहे. माझा संपर्क क्रमांक आहे 90-11-35-54-54, 90-11-35-54-54. तुम्ही या नंबरवर संपर्क करून तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर केल्यानंतरच तुम्ही वृक्ष लागवडीकडे वळावं, कारण ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये तापमान वाढतं आहे त्या पद्धतीनं सर्व राष्ट्रांनी आपलं जगाचं तापमान आणि प्रत्येक देशाचं तापमान 2 ते 5 डिग्रीनी कमी करण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. जसं की तुम्ही बघताय, भारत सरकारने 2070 झिरो कार्बन इमिशनचं गोल ठेवलेलं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला 3 पर्याय आहेत: सोलार एनर्जी,
विंड मिल्स आणि वृक्ष लागवड, तर आपण सगळ्यात स्वस्त जे आहे ते वृक्ष लागवड आहे म्हणून हा प्रोजेक्ट आपण रजिस्टर्ड केलेला आहे। म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमच्या मार्फत या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, कार्बन क्रेडिटचा लाभ घ्यावा आणि आपलं अर्थार्जन देखील वाढवावं। कारण जसं मागच्या सरकारने महाराष्ट्रात ठरवलं होतं की 2025 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पादन डबल करावं, तसं आपण आता डबल करण्याच्या बरोबर जवळपास आलेलो आहोत आणि त्यामार्फत आपण शेतकऱ्याला आता मदत करत आहोत। बघा मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आज हा एक विषय मी इथं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड करतो, कोणी मिरचीची लागवड करत आहे, कोणी ज्वारी पेरत आहे, कोणी गहू पेरत आहे, विविध प्रकारचे पीक आपण आपल्या शेतीमध्ये घेत असतो। कोणी मोसंबीचा मळा लावतो, कोणी अंगूर लावतो, कोणी चिकू, कोणी डाळिंब। तसंच हे मोहगणीचं एक बेनिफिट आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता ही चर्चा आहे की याचं घनफूट असं असतं, याचं कार्बन क्रेडिट असं मिळत असतं, पण ह्या गोष्टी अजून तरी सुरू झालेल्या नाही आहे। ह्या ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस प्रामुख्याने त्याची खरी मजा येणार आहे। आत्तापर्यंत तर मला असं म्हणायला हरकत नाही, शेतकऱ्यांचं ज्यावेळेस मी ऐकतो तर शेतकरी कुठेतरी गफलतीतच आहे असं सध्याचं चित्र आहे। तर मंडळी, तुम्ही जर तुमच्या शेतीमध्ये जर मोहगणीची लागवड करणार असाल तर तुम्ही तुमच्या मनाची तयारी ही पहिले ठेवा, कुठल्याही भूलथापीला बळी पडू नका आणि हा सर्व प्रकारची माहिती घ्या, कोणत्या कंपन्या कशा काम करतायत त्यांचं सगळं डिटेलिंग घ्या, त्यांचा वर्किंग स्ट्रॅटजी बघा आणि बाहेरच्या याच्यातसुद्धा जगामध्ये ते खरंच तशा पद्धतीने विकल्या जात आहे का आणि जाणार आहे का याची पूर्ण खात्री करून मगच त्या कंपनीसोबत तुम्ही कामाला सुरुवात करा। आणि जो स्क्रीनवरती नंबर आपल्याला जंप होताना दिसतोय तो आहे कुलकर्णी साहेबांचा। कुठलाही डाऊट जर तुम्हाला मोहगणीविषयी असेल तर साहेबांसोबत तुम्ही ते क्लिअर करू शकता। तर मोहगणीविषयीचा हा व्हिडिओ कुलकर्णी साहेबांसोबतचा तुम्हाला कसा वाटतो अवश्य कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच वेगळ्या शेतीच्या प्रोडक्टसोबत, वेगळ्या माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।